मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदीप कावोर आज तुम्हाला घेऊन आलो आहे वेरूळची कैलास लेणी पाहण्यासाठी. आपण आता 16 नंबर गुहेच्या आतमध्ये चाललेलो आहोत. असा इथे दरवाजा वगैरे बनवलेला आहे त्या गुहेसाठी आणि हे सकाळी 6 वाजल्यापासून उघडे असते. प्रवेश करतानाच आपल्याला असे मोठमोठे खांब दिसत ज्याच्यावर नक्षीकाम कोरलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळं एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे. वेरूळची लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील रोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध 17 हिंदू 5 जैन अशा लेणी आहेत. इ.स. 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळाच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे, जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा यांनी 757 ते 783 मध्ये बांधण्यात आले होते. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहेत. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेलेले आहेत. एकूणच 276 फूट लांब 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधलेले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेलेले आहे. ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग कापून आतमधून कापला.
आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूनी मूर्तीने बनवलेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूनी वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे फूल पडलेले आहेत. खुल्या मंडपात समोर नंदी व विशाल हत्ती व स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे. वेरूळ येथील सर्वात मोठे आणि सौंदर्यशाली शैल मंदिर, याचे मूळ नाव कैलासनाथ. राष्ट्रकुटांचा राजा दंतीवरूळ याच्या कारकिर्दीत अगदी लहान प्रमाणावर आरंभण्यात आलेल्या या शिवमंदिराचा प्रथम कृष्णराज यांनी पूर्ण रूप दिले. त्यानंतरही 3-4 राजांच्या काळात मंदिराभोवतीच्या ओऱ्या, सरिता मंदिर, लंकेश्वर लेणे तसेच मातृका मंदिर ही खोदण्यात आली. राष्ट्रकुटांच्या 4 पिढ्यांनी धर्मभावना आणि दातृत्व यांच्या योगाने आजचे शैल मंदिर साकारलेले आहे. शैल मंदिर या शिल्पप्रकाराची कैलासनाथ लेणे ही सर्वात परिणत अवस्था होय. तोपर्यंत वास्तूचा समोरचा आणि आतील बागेची हुबेहूब प्रतिकृती शैल मंदिरात करण्यात येत असे. परंतु महाबलीपूर येथील रथाप्रमाणे मंदिराच्या सर्व अंगापांगाची पूर्ण प्रतिकृती येथे करण्यात आली आहे. आकारमान व कलात्मक रचना या दृष्टीने महाबलीपुरमपेक्षाही हे लेणे अधिक प्रभावी वाटते. पट्टदकल येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांचीपुरम येथील कैलास मंदिर या 2 वस्तूंचा आदर्श वेरूळच्या लेण्यात दिसून येतो. एका टेकडीच्या उतरतेकडेला गोपुरासाठी आणि मुख्य मंदिरासाठी आवश्यक तेवढी जागा ठेवून 30 मीटर रुंद आणि तितकाच खोल चरक प्रथम खणून काढण्यात आलेला आहे. मध्यभागी उरलेल्या 60 मीटर लांब व 30 मीटर रुंद पहाडातून कैलासनाथ मंदिराची इमारत व त्यापासून समोर 30 मीटर अंतरावर ठेवण्यात आलेल्या ठोकळ्यातून प्रवेशद्वार व गोपूर खोदण्यात आलेले आहे. मंदिराचे विधान अथवा रचनाकल्प साधा आहे. चौकोनी गाभारा, त्याच्याभोवती थोड्या अंतरावर 5 छोटी देवळे, समोर चौरस मंडप व मंडपासमोरच थोड्या अंतरावर नंदी मंडप. मंडप व नंदी मंडप यांना जोडण्यासाठी पहाडाचा पूल खोदण्यात आलेला आहे. मंदिराच्या वास्तूचा संबंध तळमजला भरीव आहे. कमरेइतक्या जोत्यावर पहाडातच हत्ती, सिंह, व्याल यांच्या प्रचंड मूर्ती खोदलेल्या आहेत. त्याच्या डोक्यावर मंदिराची इमारत असून त्यातील स्तंभ, कोनाडे, छपरे, विमान व शिखर द्रविडी शैलीचे आहेत. वास्तू म्हणून स्वभावता देखणे असलेल्या मंदिराला उत्कृष्ट मूर्तीकामाचा साथ चढवण्यात आलेला आहे. गोपुराच्या दोन्ही बाजूला भिंतीवर त्रिपुरणात्मक गरुडवाहक विष्णू, अर्जुन, सुभद्राविवाह अशासारख्या पौराणिक देखाव्यांचे चित्रण आहे. आज दोन्ही बाजूंना डौदार गजमूर्ती असून ध्वजस्तंभही आहे. मंदिराच्या जोत्यावर रामायण व महाभारत यातील कथादृष्टे शिल्पांकित केलेली आहेत, परंतु त्यात कथात्मक कलादृष्टी आढळत नाही. इतर शिल्पे आकाराने खूपच मोठी असून त्यात रावण व जटायू यांचा संग्राम, त्रिपुरवध असे प्रसंग दिसतात. या सर्वात कैलासोद्दराचा देखावा अत्यंत नाट्यमय आहे. शिवपार्वतीचे अधिष्ठानच असा कैलास पर्वत आपल्या बाजूने गदागदा हलू पाहणारा दशानन, भयभीत झालेली पार्वती व तितकाच दीर्घंभीर व शांत असणारा शिव अशी प्रतिमा शिल्पे त्यात असून शिल्पित व्यक्तीच्या हालचाली व मुद्रा अत्यंत परिणामकारक आहेत. मंदिराच्या आतील भागावर विलेपन करून रंगकाम केलेले होते. त्यातील आत शिल्लक असणाऱ्या कामावरून ते अजिंठ्यपेक्षाही फारच निकस वाटते. कल्पनाशक्तीची झेप म्हणून हे मंदिर संस्मरणीय असले तरी पहाडाच्या पोटातच हे खोदीव रेखीव मंदिर ठेवण्यामागील कलादृष्टी विशेष श्रेष्ठ समजता येत नाही.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.